अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते, शून्य जमा खाते, शाखेमधून व्यवहार, एटीएम कार्ड सुविधा, स्वस्त दरात कर्ज उपलब्ध, प्रोसेसिंग शुल्क वाजवी दरात, माझी बचत माझा फायदा। अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक, आपुलकीने वागणारी माणसं। एका 65 वर्षीय वयोवृद्धाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये घडला आहे। या संदर्भात कोलसेवाडी पोलीस ठाण्यात वयोवृद्धावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे, मात्र आरोपी अद्याप मोकाट असल्याचे आरोप मुलीच्या वडिलांनी केले आहेत। कल्याणपूर्वक कोलसेवाडी परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर विनयभंग झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे। मुलीच्या घरासमोरच राहणाऱ्या एका वयोवृद्ध गुजराती इस्माने विनयभंग केल्याचे आरोप मुलीच्या वडिलांनी केले आहेत। या इस्माचं नाव छगन वाघुले असं असून तो 65 वर्षांचा आहे। दरम्यान छगन वाघिले यांनी अल्पवयीन मुलीला अश्लील इशारे करत घरात ओढून घेऊन जात असताना मुलीच्या धाकट्या भावाने पाहिले आणि आईला घरात जाऊन सांगितलं की शेजारचे अंकल ताईला ओढून घरात घेऊन जात आहेत, तसेच तो ताईला अश्लील चाले करून दाखवत आहे। असा सर्व प्रकार मुलाने सांगितला असता याची विचारणा मुलीच्या आईने केली। छगन वाघिले यांनी उडवाउडवीची उत्तरं देत शिवीगाळ केली आहे। दरम्यान आईने मुलीला या सर्व प्रकारची विचारणा केली असता अंकल मला त्यांच्या घरी ओढून घेऊन जातात आणि अश्लील गोष्टी करतात असा धक्कादायक खुलासा केला आहे। तेव्हा घाबरलेल्या आईने मुलीच्या वडिलांना घडलेली सर्व घटना सांगितली। दरम्यान मुलीच्या वडिलांनी या संदर्भात विचारणा केली असता मुलीच्या वडिलांना छगन वाघिले, पत्नी वासंती वाघिले, मुलगी जेतुल वाघिले, मुलगा विशाल वाघिले तसेच नातेवाईक राजू चव्हाण यांनी शिवीगाळ धमकी दिल्याचे आरोपी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी केले आहेत। तर आमच्या समोरचे व्यक्ती राहणारे आहेत छगन वाघुले आणि त्यांचं कुटुंब आहे आणि ते त्यांचा जमाई आहे राज चव्हाण म्हणून त्यांचा जमाई आहे। तर हे प्रकरण सर्व माझे मुलीबद्दल सर्व झालेलं आहे सर। आणि माझी मुलगी आहे 10 वर्षाची, त्याने म्हणजे त्याला हात ओरडत त्याला नेत होता, तिने वरडावरडी केला, तिने आईला येऊन सांगितला आणि मी कामावरती होतो आणि घाणेरडी इशारा पण करत होता, त्याने आधी पण म्हणजे केला होता। तर बायकोने बोलले की जाऊ द्या ठीक आहे, आपण त्या आपल्या बाजूमध्ये राहतात, नंतर आपण कधी तिला सांगून असं 2-3 वेळा सांगितले तर तिचे घरचे लोकांना म्हणजे नाही असं नाही तसं नाही वाद वाढायला, मी बोललो जाऊ द्या विषय कट करा। नंतर परत झाला आणि परत त्या दिवस जास्त झाला साहेब आणि मी कामाला होतो आणि माझी बायको ॲक्टिव्ह होती घरामध्ये, तर माझी तो मुलगा आहे तो राज चव्हाण तो माझ्या मुलीला असं वडत घेऊन जात होता आणि तो हा म्हातारा जो आहे छगन वाघुले आणि हा घाणेरडे त्याला सारखे इशारा करत होता दाखवत होता आणि ते मुलीने सर्व येऊन आईला सांगितला। तर माझी बायकोने त्यांना विचारायला गेली तर सर्व कुटुंब त्यांचे माझ्या बायकोला भांडण करायला जास्त बोलू नको, तुला मारून टाकणार मारणार असा तसा सँडपट्टी करते का म्हणजे दादागिरी भाईगिरी प्रेशर असे सर्व वार्ता करत होते सर। नंतर आम्ही मी रात्री माझे मिसेसने मला फोन केला 2:30 मला सांगितलं सर्व असं प्रकरण आहे, मी बोललो ठीक आहे मी सकाळी आल्यावरती कामावरती आपण बघू जाऊ पोलीस स्टेशनमध्ये। तर मी आमचे समोर महिला जनकल मंडळ आहेत तर तिकडे जाऊन मी आणि माझी मिसेस रेणू मिश्रा आम्ही जाऊन तिकडे ताईला सर्व म्हणजे महिला मंडळमध्ये सांगितलं की असं असं प्रकरण आहे आणि असं असं झालेलं आहे आमच्यासोबत आणि आम्हाला न्याय द्या ताई। तर आम्ही त्यांना घेऊन आम्ही इथे पोलीस स्टेशनमध्ये आलो, गुन्हा दाखल पण केला आहे साहेब आणि सर्व पेपर वर्किंग पण केलं आहे, पोलिसांनी सहकार पण केलं आहे असं आम्हाला। दरम्यान या घटनेनंतर पीडितेच्या परिवाराला गुजराती परिवार त्रास देत आहे तर त्यांच्यावर दबाव तंत्राचा वापर करत असल्याचा आरोपी समाजसेविका सोनाली राणे यांनी केले आहेत। तर पोलीस योग्य कारवाई करत नसल्याचेही त्यांनी आरोप केले आहेत, मात्र लवकरात लवकर गुन्हेगारांना अटक करून न्यायालयात हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्यात यावा तसेच मुलीला योग्य न्याय द्यावा अशी मागणी समाजसेविका यांनी केली आहे। हे मिश्रा परिवार आमच्या समोरच्या चाळीमध्ये राहतात, आमचं ऑफिस आमचं कार्यालय जन म्हणून महिला मंडळ आहे आमचं। आमच्या महिला मंडळ आम्ही सक्षमीकरणावर काम करत असतो। एक महिला आमच्याकडे घाबरत आली की मॅडम ताई मला वाचवा ताई मला वाचवा, म्हटलं काय झालं आहे तुला, तर म्हणते माझ्या छोट्या मुलीवर असा अत्याचार होतो आहे तर मी काय करू, त्या मुलीला तो नराधम असा खेचत आज वर घेऊन जायला आणि की जे आता खेचत घेऊन जाणार होता आणि तो ती मुलगी सांगेलच तुम्हाला की काय प्रकार झाले, तो FIR पण आपण दर्ज केला, मी सांगू शकत नाही तो आता तुम्हाला दाखवू पण शकत नाही की तो प्रकार कसा झालेला आहे। तो प्रकार झालेला असताना आता काय करायचं ताई, मग आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही काही घाबरू नका, प्रशासन आपल्या साईडने आहे, पोलिस आपल्या साईडने आहे, आपण न घाबरता पोलिसांकडे जाऊ आणि पोलिस आपल्याला काय ना काय करतील।
आणि आम्ही पोलिसांकडे आलो, तक्रार वगैरे दाखल केली, 5 जणांवर गुन्हे दाखल केले। वाघुले परिवार आहे तो पूर्ण राज चव्हाण म्हणून आहे, सगळ्यांवर गुन्हे दाखल केले। त्यानंतर आम्हाला इथे पोलीस स्टेशनमध्ये खूप आम्हाला सीनियर पी यांचं मी कौतुक करेल की त्यांनी खरंच गुन्हा दाखल करून घेतला जे आहे त्या गोष्टी, पण त्यांच्या वारंवार आम्हाला प्रेशर करायला लागले, तुमचं महिला मंडळ आम्ही असं करून टाकू, तुमच्या महिला मंडळ बाहेरनं आम्हाला ते प्रेशर करायला लागले, तुम्ही माघार घेणं राजकारणी, आम्हाला जे राजकारणी लोक आहेत, मी सोनाली, मी उपशहर प्रमुख आहे, आमचे खासदार साहेब झाले, गोपाल लांडगे साहेब झाले, हे आमच्या मागे आहेत, आपले आमदार साहेब पण, बाकीचे दुसरे आहे जे इथे पोलिसां फिरत असतात, इथं एजंटगिरी करत फिरत असतात, त्या लोकांचा आम्हाला नाहक त्रास होतो आहे। आम्हाला महिला म्हणून तुम्ही फोन कशाला करता? आम्ही आज एका महिलेच्या मागे ठामपणे उभे की बाबा तिच्यावर अत्याचार झाला, मग उद्या जाऊन का मेणबत्ती घेऊन आम्ही बाहेर यायचं का? त्यावेळेला तिचं काय झाल्यानंतर आम्ही बाहेर यायचं का? की आता झालंय मग मोर्चा काढायचा? तिसगावमधलं प्रकरण जे झालं त्या प्रकरणामध्ये आम्ही मोर्चा काढलेला, वरतून आमचे लेटर वगैरे पण आहेत अर्ज, मग त्याची आम्ही वाट बघायची का? 9 वर्षाच्या मुलीचं जोपर्यंत काय होत नाही तोपर्यंत हे सगळे जे आम्हाला प्रेशर करतात, आणि आज जे पण आरोपी आहेत, 5 आरोपी आहेत, ते अजूनही फरार आहेत, त्यांना अटक करावी आणि फास्ट ट्रॅकवर हा खटला दाखल करावा आमच्या महिला मंडळाकडनं सगळ्यांना, नाहीतर आम्ही जोरदार मोर्चा घेऊन इथे येऊ। आमचं महिला महिला मंडळ आहे, त्याच्यातर्फे आमच्याकडे ह्या महिला ह्या लेडीज आल्या होत्या, त्यामार्फत आम्ही इकडे पोलीस स्टेशनला आलेलो आहे। परंतु 9 वर्षाच्या मुलीवर ज्यांनी अत्याचार केलेला आहे त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करायला पाहिजे, आणि पोलिसांनी जे 5 गुन्हेगार आहेत ते आता सध्या फरार आहेत, त्यांना लवकरात लवकर अरेस्ट करावी, आणि हे जे गरीब कुटुंब आहे त्यांना फक्त न्याय मिळून द्यावा, एवढीच आमची मागणी आहे, बाकी काही नाही। दरम्यान या संदर्भात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तसेच या प्रकरणी पोलीस योग्य तपास आणि कारवाई करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश शिरसाट यांनी दिली आहे। शीतल मोरेसह अभय शर्मा, मेट्रो न्यूज, कल्याण। या नवरात्री आणि दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर MBC म्हणजेच मास्टर बिझनेस सेंटरची खास आणि आकर्षक ऑफर। अमरनाथमध्ये प्राईम लोकेशन म्हणजे कल्याण बदलापूर रोडवर भिमको नाका येथे तुमच्या स्वप्नांमधील कमर्शियल गाळे, ऑफिसेस, जिम, रिटेल शॉप, कोचिंग क्लासेस, गार्डनचा शोरूम, बँकेट हॉल, रूफटॉप डायनिंग हॉल यांसारख्या प्रॉपर्टीज उपलब्ध आहेत। पहिली ऑफर म्हणजेच प्रॉपर्टीच्या प्राईसवर थेट 10% सूट मिळवा, आणि दुसरी म्हणजेच प्रत्येक बुकिंगवर 5 ग्रॅम सोनं मिळवा। अंबरनाथच्या या प्राईम लोकेशनवर या आणि बुक करा तुमच्या स्वप्नातील कमर्शियल प्रॉपर्टी, आणि तेही स्पेशल ऑफरसह। चला तर मग या लवकर आणि भेट द्या मास्टर बिझनेस सेंटरला। आमचा पत्ता आहे RS एंटरप्राइजेस, नेक्स्ट टू स्टार बिग सिनेमा, भिमको नाका, अंबरनाथ वेस्ट, ठाणे, महाराष्ट्र। कॉन्टॅक्ट नंबर 9021506943। मॅक्सलाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे, हे बेसिकली उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे। एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूफमध्ये सिटी स्कॅन, कॅथलॅब मशीन, डायलिसिस मशीन, इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं। प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर, जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात, ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं। प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे, जसं महाराष्ट्र पोलीस आहे, CGHS आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, प्लस ESICचे पेशंट्स जे असतात, ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं, ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे। तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल, तसंच तुमच्या संस्थेची अल्पदरात जाहिरात द्यायची असेल, तर मेट्रो न्यूजला संपर्क करा। आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525। उल्हासनगर असो, अंबरनाथ असो की बदलापूर, ऊन, पाऊस, थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो। सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज। अवघ्या 1 वर्षात 1000 प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर 1 तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज। मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा, तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका।